नमस्कार, मी प्रारिक्ता चिटणीस. माझ्यासोबत आहे अभिनय बेर्डे. मला अभिनय पहिले एक सांग, हेअरस्टाईल का चेंज केली असतो? ऍक्च्युली जी आधी जी हेअरस्टाईल होती ती हिरो वाली होती. ही पण हिरोचीच आहे, पण ती 10 वर्षाच्या हिरोची आहे. त्यामुळे ती 10 वर्षाच्या भूमिकेत जी आपल्याला सूट होईल, जी 10 वर्षाच्या मुलाला सूट होईल, त्या हिशोबाची हेअरस्टाईल करायची होती. त्यामुळे ही चेंज केली. हेअरस्टाईल चेंज करायची म्हटल्यावर तुला असं थोडस झालेलं का? माझी पूर्ण म्हणजे अजिबात नाही, कारण मला त्या गोष्टीबद्दल कधी असा हे नसतो. भूमिकेला जे जाईल त्यासाठी मी ऑलवेज रेडी असतो. मग टकलू जरी करायला लागलं असं तरी मी मागे पुढे बघितलं नसतं, कारण ते भूमिकेसाठी आवश्यक आहे. पण मला नेहमी एक्सपेरिमेंट करायला आवडतं स्वतःच्या लुक सोबत. एक लुक कायम ठेवणं मला फार पटत नाही, कारण मराठीत नेहमी नवीन नवीन विषयांवरती नाटक सिनेमे येत असतात. त्यामुळे तुम्ही नेहमी नवीन नवीन लुक, नवीन नवीन रोल, नवीन नवीन पात्र नेहमी केले पाहिजेत असं मला वाटतं. मला सांग की नाटकांमध्ये तुझं पहिलं नाटक आहे, नाटकांमध्ये काम करायचं हे तू कधी ठरवलंयस? खूप आधीपासून सुरुवात केली, एकांकिकापासून. तेव्हा मनात होतं की नाटक करायचं आहे, आणि योगायोगाने खूप छान नाटक, मला छान नाटकांनी माझी निवड केली. त्यामुळे छान दिग्दर्शक मिळाले, छान सहकलाकार मिळाले. त्यामुळे कुठेतरी एक धमाकेदार पहिलं पाऊल आहे माझ्यासाठी हे मला वाटतं. आणि पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत की तो धमाका माझ्या परफॉर्मन्स मधनं पण यावा. मला सांग, तुझी आई किंवा तुझी बहीण यांनी जे नाटकाविषयी सांगितलं त्यांची प्रतिक्रिया काय होती? ते तालमीला येऊन गेलेत का दोघांपैकी? एकदाच येऊन गेलेत. त्यांना फार मी सूट दिली नाही तालमीला याच्यात. माझी खूप इच्छा की त्यांनी नाटक पहिल्यांदा सगळ्यांसोबत बघावं, कारण त्याची मजा शेवटी वेगळी असते. पण त्यांना माझ्या त्यांना पण अगदीच वाटायचं की मी नाटक करावं, कारण त्या दोघीही नाटक माझ्या आधी गेलेलं आहे. माझी बहीण मला सिनियर आहे तशी बघायला गेली तर नाटक क्षेत्रामध्ये. दुसरं शिडवत काय घरामध्ये? नाही नाही नाही, हे अजून तिला तिच्या लक्षात आलेलं नाही. ते लक्षात मी तिला करून देईल तेव्हा ती चिडवेल मला. पण तेव्हापासून खूप आधीपासूनची इच्छा होती की या नाटक करायचं आहे. एकतरी क्षितिज सरांना मी 2019 पासून मागे लागलो होतो की सर काय असेल तर सांगा, नाटक असेल तर सांगा, नाटक करायची खूप इच्छा आहे. आणि योगायोग म्हणायचा त्यांना वाटलं की ही हा रोल मी करू शकेन अक्कूचा, 10 वर्षाच्या मुलाचा. तर पहिल्यांदा मी तर कन्व्हिन्स होतो आधीपासून की आपण करू, काहीतरी वेगळं करू. आईला असं वाटत होतं की अरे 10 वर्षाच्या मुलाचं मग ते कसं होईल, काय होईल. पण जेव्हा तिला मी सांगितलं नाटक कशाबद्दल, तेव्हा ती खूप एक्साइट झाली. सो त्यामुळे एक चॅलेंजच आहे माझ्यासाठी 10-11 वर्षाच्या मुलाचा रोल करणं. पण त्याचबरोबर ही खात्री सुद्धा आहे की त्या मुलांच्या मध्ये माझ्याबद्दल एक आणि नाटकाबद्दल एक काय म्हणतो एक इंटरेस्ट निर्माण होईल, त्यांच्याबद्दल एक अवेअरनेस निर्माण होईल नाटकाबद्दलचा, आणि एक नवीन पिढी तयार होईल नाटकाची. 10 वर्षाचा आहे त्यामुळे तुझ्या देह बोलूस किंवा तुझ्या बोलण्यात काही चेंजेस केलेत का तू? आवाजाचा पिच असो, हरकती असो, एनर्जी असो, मुख्यतः एनर्जी. त्या वयोगटात एनर्जी तुमची एक छतापर्यंत असते, ती खाली नसते. तुम्ही खूप मुफट असता, तुम्हाला फिअर नसतो. फिअर असतो, भीती असते, पण ती जे बांधून सामाजिक भीती जी असते ना ती त्या मुलांमध्ये नसते. ते पटकन काहीतरी बोलून टाकतील, पटकन काहीतरी कुठल्याही गोष्टीचं उत्तर देतील. सो ते क्विकनेस असतो त्यांच्यामध्ये. सो तो क्विकनेस मला माझ्यामध्ये आणावा लागला. त्यासाठी काळ गेला, पण तो पूर्णपणे प्रयत्न केला मी आणायचा. तू नाटक म्हणजे तुझे आई वडील दोघेही या क्षेत्रात आहेत, पहिलं नाटक कधी पाहिलं तुला आठवतं? पहिलं माझ्यामध्ये वडिलांचंच मी पाहिलं होतं. ते जेव्हा टुरुटूर बिघडले स्वर्गाचे दार पुण्यानं परत करत होते तेव्हा मी हे दोन नाटकं बघितली, लिले विरुद्ध लिले माझ्या वडिलांचंच नाटक, त्याचबरोबर सर आले धावून परत त्यांचंच नाटक, त्यांचं शेवटचं नाटक सर आले धावून, जे आमचे निर्माते अष्टमी नायक त्यांनीच केलं होतं. तर माझं त्यांचं शेवटचं नाटक आणि माझं पहिलं नाटक हे दोन्ही अष्टमी नायकने केलेले आहेत. सो तो एक मोठा सर्कल पूर्ण झालेला आहे. तो त्यामुळे कुठेतरी नाटकाबद्दलचं एक अटॅचमेंट जी आहे मला लहानपणापासून आहे. मी लहानपणापासून नाटक बघत आलो आहे, त्यामुळे पुढे जाऊन आज इच्छा होते तशी अजून एक पिढी आज नाटक बघणार आहे लहानपणापासून. त्यांच्यामध्ये पण ती आवड आणि ते प्रेम मराठी भाषेवरचं आणि मराठी नाटकावरती नक्कीच येईल त्यांच्या मनामध्ये. तुझ्या वडिलांच्या आजच्या नाटकांना तुला सगळ्यात जास्त कोणती भूमिका आवडली? शांतीचं कॅरेक्टर माझा फेवरेट आहे, त्यामुळे श्याम आहे माझा फेवरेट आहे त्याच्यामधला. युट्यूब ला किती वेळा बघतोस? मोजलेच नाहीये युट्यूब वरती किती वेळा बघ, एवढं बघितलंय. पारायण पाठ मला ते नाटक पूर्णपणे तोंडपाठ आहे.
आणि मला असं आता निर्मिती सांगून तुमच्यावर निर्मितीला तुम्ही औषधी बोलतोस तुझं त्यांचं रिलेशनच वेगळं त्यांच्यासोबत काम करताना कसं वाटतं? तिने मला खूप कम्फर्टेबल करून घेतलं मुख्यतः कारण नवीन मुलाला दडपण ते असणारच की अरे एवढे मोठे कलाकार आहेत यांनी 5,000-6,000 वर प्रयोग केलेत आपण अजून पहिला प्रयोग करायचा आहे आपल्याला सो तो एक्सपिरियन्सचा गॅपच खूप मोठा आहे. माझ्या जन्माच्या आधीपासून ते नाटक करतायत आणि गाजून येत त्यांनी नाटकं त्यामुळे त्यांच्यासोबत पण ते दडपण फार दिवस राहिलं नाही. एक प्रेम आणि एक बॉन्डिंग निर्माण झालं ज्याच्यामध्ये मी खूप गोष्टी त्यांच्याकडनं शिकत गेलो. पहिल्यापासून त्यांच्याबरोबर एक रिलेशन असेल असं पहिल्यांदा भेटलाच असशील ना तुझ्या आईच्या निमित्त. खूपदा भेटलेलो आहे मी तर नेहमी ती मावशीच आहे ती माझ्यासाठी तर ती मैत्रीण पण आहे माझ्या आईची खूप चांगली त्यामुळे पण पहिल्यांदा काम करत असताना तर ते आणि निर्मिती सावंत हाऊसफुलचं बोर्ड या सगळ्याच गोष्टी होत्या पण ते कलाकार म्हणून एक शिस्त असते एक प्रेम असतं रंगभूमीवरचं नाटकाबद्दलच एक सिरियसनेस असतो तर तो मला तिच्याकडनं खूप शिकायला मिळाला. पहिल्या प्रयोगाचं आमंत्रण आईला आणि बहिणीला दिलंय 100% त्यांना त्यांच्याशिवाय होणारच नाही तो ते येणारच आहेत 100% तुम्ही या.